आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि त्यातच आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांसंबंधी एक ट्विट केलेलं आहे. या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवलेली होती असा आरोप तुषार गांधी यांनी केलेला आहे. सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली असं ट्विट देखील करण्यात आलेलं आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय ती म्हणजे बापूंची हत्या करण्यासाठी बंदूक पुरवण्यात आलेली होती आणि ही बंदूक पुरवण्यामध्ये देखील सावरकरांनीच मदत केल्याचं यावेळेला तुषार गांधी म्हणतात. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. प्रशांत, एका बाजूला राज्यामध्ये सावरकर यांच्याबाबत राहुल यांनी केलेल्या विधानानंतर राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे मात्र आता तुषार गांधी यांनी देखील गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे. याचाही पडसाद उमटताना दिसेल का? काय म्हणतात ते आपल्या ट्विटमध्ये? बरोबर आहे, महात्मा गांधींचे पंतू जे आहेत तुषार गांधी यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे की सावरकर यांनी फक्त इंग्रजांनाच मदत नाही केली तर नथुराम गोडसेला ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली त्या नथुराम गोडसेला जे हत्यार आहे किंवा जे रिव्हॉल्वर आहे किंवा ते देण्यामध्येही त्यांची प्रशांत मी आपल्याकडे येतो. स्वतः तुषार गांधी आपल्या बरोबर यावेळेला जोडले गेलेले आहेत. तुषारजी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत. मात्र आपण जे आज ट्विट केलेलं आहे त्यामुळे खळबळ निश्चितच माजणार आहे. काय नेमका आपला दावा आहे? माझा दावा काही नाहीये, मी जे पुराव्यांवर आधारित आहे तेच लिहिलंय. हे की सावरकरांच्या मदतीशिवाय नथुराम गोडसेंना बंदूक भेटली नसती, कारण 26-27 January 1948 च्या पूर्वी आपटे आणि नथुराम गोडसे मुंबईत बंदुकीच्या शोधमध्येच फिरत होते आणि त्याच्यानंतर इमिजिएटली ते लोक दिल्लीला गेले, तिकडून ग्वालियरला गेले आणि ग्वालियरला पण सावरकरांचेच वफादार परचुरे यांचा त्यांनी संपर्क केला आणि त्यांच्या मदतीनं त्यांना त्यावेळेची सर्वात उत्कृष्ट जी बंदूक होती बेरेटा 9 mm सेमी ऑटोमॅटिक ती प्राप्त झाली हत्याच्या 2 दिवसापूर्वी आणि त्याच बंदुकीने त्यांनी बापूंची हत्या केली. हेच मी लिहिलेलं आहे. त्याच्यात मी काय नवीन हे शोध काढलेला नाही, हे सगळं कपूर कमिशनच्या अहवालमध्ये आहे लिहिलेलं. बरं, या संदर्भातले पुरावे समोर यावे असं आपल्याला वाटतं प्रयत्न करणार? पुरावे आहेतच, आता काही नवीन पुरावे शोधायची गरजच नाहीये. कपूर कमिशनच्या रिपोर्टमध्ये सगळ्या हा घटनाक्रम लिहिलेला गेला आहे. निश्चितच आजकाल नवीन एक हे झाली आहे की काहीही गोष्ट केली तर नवीन पुरावा, नवीन बातमी, नवीन आरोप हे सगळं सांगायची. हे सगळं लोकांना माहिती आहे आणि हे डॉक्युमेंटेड आहे आणि वर्षोपासून डॉक्युमेंटेड आहे. असं पण नाहीये की 1-2 वर्षापूर्वीची एक आहे चमत्कारी हे आहे म्हणून. तुषारजी, आज आपल्याला ट्विट का करावं वाटलं? आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावर दररोजच खोटा प्रचार, दुष्प्रचार आणि जाणून बुजून बापूंची मानहानी करणाऱ्या मेसेजेस दररोज सकाळी उठलो की तेच दिसतं सगळीकडे. तर मला वाटतं की जसा तो प्रचार ते लोक करत आहेत तसाच सत्याचा प्रचार करायलाच पाहिजे. त्याला काय असं टाइम बाउंड हे नसावं की आज हे आहे आपला तारीख आहे म्हणून हे आपण प्रचार करायचा किंवा काय. जे सत्य आहे ते सांगायलाच पाहिजे आणि जिथपर्यंत खोटा प्रचार, दुष्प्रचार इतक्या जोराशोरानी होतोय ते तेव्हा जे सत्य आहे ते सांगायची मला असं वाटतं की माझी जबाबदारी आहे. मला जर माहिती असेल का आहे खोटा प्रचार आहे तर मी सत्य सांगायची ही माझी जबाबदारी होती. बरोबर आहे, सत्याचा प्रचार करण्यासाठी आपण ट्विट केलं असं म्हणताय, मात्र त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आपल्याला एका बाजूला वाटते का? तर दुसरीकडे महापुरुषांबाबत जे काय सध्या सोशल मीडियावरती चालू आहे याविषयी तुषारजी आपल्याला काय वाटतं? हाजी, महापुरुषांच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारे सोशल मीडियावरती सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहे याविषयी आपल्याला काय वाटतं? नाही, ते जे सत्यावर आधारित आहे ते सांगायची गरज आहे आणि जर त्याच्याने कोणाची लागणी दुभावत असेल तर त्यांनी सत्याविरुद्ध आपण आहोत हे सांगून ठेवायचं.
जेव्हा बापूं बद्दल अभद्र गोष्ट केली जाते, खोटे प्रचार दुष्प्रचार केले जातात, तेव्हा आमची पण लागणी दुभावते. तर नक्कीच, मात्र ही बंदूक पुरवली गेल्याचा एका बाजूला आपण आरोप करताना दिसताय. मी आरोप करत नाहीये, हे सगळं कपूर कमिशनच्या रिपोर्टमध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि ते पुष्कळ वर्षापूर्वी केलेलं आहे. हे मी आरोप करत नाहीये, मला आरोप करण्याची सवय नाहीये. मी तथ्यावर जे आधारित आहे तेच फक्त नमूद करतो. बरोबर आहे, तथ्य मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी. महात्मा गांधींचे पण तू यावेळेला तुषार गांधी आपल्या सोबत जोडले गेलेले होते आणि तुषार गांधींच्या ट्विटमुळे मात्र एक मोठी खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी आपण बोललात त्यासाठी. तर एका बाजूला सावरकरांनीच गोडसेला बंदूक पुरवलेली आहे आणि कमिशनचा असलेला दाखला देत त्यांनी आता थेटपणे हे ट्विट केलेलं आहे, त्यामुळे सत्याचाच हा पुरावा असल्याचा आणि सत्याचा प्रचार आपण करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर या संदर्भात ट्विटमध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे त्यावर एक नजर टाकूयात. सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही तर नथुराम गोडसेलाही बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. बापूंच्या हत्येच्या 2 दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं. त्यामुळे आता तुषार गांधी यांच्या ट्विटनंतर निश्चितच त्याचेही राजकीय पडसाद उमटताना दिसून येतील. राहुल गांधी.